इंजिनिअरिंग आणि फार्मसीची आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो टप्पा आता आलेला असतो की ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कॉलेजचे नावं द्यायचे आहे आणि अशा वेळेस पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून नेहमी विचारला जाणारा प्रश्न की इंजिनिअरिंग आणि फार्मसीचा कट ऑफ कसा पाहायचा तर त्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना प्रॉपर कट ऑफ जर बघितला नाही मागच्या वर्षीचा तर चांगले मार्क्स असूनसुद्धा चांगलं कॉलेज मिळत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असूनसुद्धा विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतं तर त्यामुळे कट ऑफ पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कट ऑफ पाहणं अत्यंत सोपी प्र प्रक्रिया आहे फक्त ज्या आता आपण ज्या पद्धतीने हा कट ऑफ पाहिला जी मेथड आहे ती मेथड तुम्ही जर अवलंबली तर निश्चित कट ऑफ पाहणं अत्यंत सोपं आहे आणि सर्व जे काही महत्त्वाचे कॉलेज आहे त्यातील आपण महत्त्वाचे कॉलेज पण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर सेवन इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ऑफ कसा पाहायचा आहे त्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत आता इंजिनिअरिंग आणि फार्मसी याविषयी सर्वात महत्त्वाचं तर इंजिनिअरिंग आणि फार्मसीचा ऑफ कुठून डाउनलोड करायचा असा बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो आणि पालकांना पण तर इंजिनिअरिंग आणि मेडिकल इंजिनिअरिंग आणि फार्मसीचा जर तुम्हाला ऑफ डाउनलोड करायचा असेल तर एक वेबसाईट आता मी सांगणार आहे ती वेबसाईट तुम्ही काळजीपूर्वक लिहून घ्या ती वेबसाईट ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ऑफ जो आहे अधिकृत ऑफ तो तुम्हाला मिळेल तर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी मी पुन्हा वेबसाईट सांगतो वेबसाईट काळजीपूर्वक तुम्ही लिहून घ्या डब्ल्यू 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 डॉट महा ई टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरनं तुम्ही कटॉप डाउनलोड करू शकता आता तुमच्या मोबाईलमध्ये जर क्रोम ही इंटरनेट ब्रा ब्राउजर असेल तर ते तुम्ही ओपन करायचं आहे ते ओपन केल्यानंतर त्या क्रोम ब्राउजरच्या वरती चौकोन एक जी विंडो असणार आहे त्यामध्ये तुम्हाला एंटर करायची ही वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महा सीई टी डॉट ओ आरची आणि ही वेबसाईट तिथे एंटर केल्यानंतर मेन जी वेबसाईट आहे त्याचं होमपेज ओपन होईल तर यामध्ये भरपूर म ज्या काही एंट्रन्स एक्झामविषयी माहिती तुम्हाला लिंक अवेलेबल होतील पण त्यातील तुम्हाला एक महत्त्वाची लिंक तुम्हाला इंजिनिअरिंगचं जर ऑफ पाहायचं असेल तर तिथे इंजिनिअरिंगवरती क्लिक करा फार्मसीचा कट ऑफ पाहायचा असेल तर फार्मसीवरती क्लिक करा आता उदाहरणार्थ आपण घेऊयात इंजिनिअरिंगचा तुम्हाला कट ऑफ पाहायचा असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग या लिंकवरती क्लिक केल्यानंतर इंजिनिअरिंगची वेबसाईट ओपन होईल ते यावर्षी जी काही ऑफ आहे ते मागच्या दोन वर्षाचे कट ऑफ दिलेले आहे या वेबसाईटवरती मग ते कट ऑफ तुम्हाला तिथे पाहायला भेटतील मग त्यामध्ये लेफ्ट हँड साईडला रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन किंवा इतर इन्स्टिट्यूट लॉग इन असा आहे त्यानंतर त्या वेबसाईटच्या एकदम डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये लोवर साईडला तुम्हाला कटऑफचा एक पर्याय दिसणार आहे त्या कटऑफच्या पर्यायामध्ये आणखी भरपूर कटऑफ आहे त्यातला योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे कोणतेही कटऑफ पाहून तुमचं उलट आणखी तुम्ही चुकू पण शकता त्यामुळे कोणता कटऑफ पाहायचा आहे ते सर्वात महत्त्वाचं तर त्यामध्ये कटऑफ पाहत असताना तिथे आता मागच्या वर्षीचं तुम्ही ज्या वर्षी असाल ॲडमिशन प्रक्रियेमध्ये त्याच्या मागच्या वर्षीचा कटऑफ पाहायचा आता उदाहरणार्थ आपण घेऊयात ह्या वर्षी दोन हजार वीसची ही ॲडमिशन प्रक्रिया सुरू आहे एकोणावीस वीस मग एकोणावीस वीसच्या आधी तुम्हाला अठरा एकोणावीसचा कटॉप हा डाउनलोड करावा लागणार आहे मग तिथे अठरा एकोणावीस आणि सतरा अठरा असे दोन कटऑफ दिलेले आहेत तर तुम्ही दोन हजार अठरा एकोणावीसचा कटॉप डाउनलोड करायचा आहे आता त्याच्यामध्ये पुन्हा तीन तुम्हाला पर्याय तिथे पाहायला भेटतील कॅपराउंड वन कॅपराउंड टू कॅपराउंड थ्री म्हणजे पहिली प्रवेश फेरी दुसरी प्रवेश फेरी तिसरी प्रवेश फेरी त्यातील पण तुम्हाला पहिल्या प्रवेश फेरीचा म्हणजेच कॅपराऊंड वनचा कटॉप घ्यायचा आहे आता कॅपराउंड वन तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला पुन्हा दोन तिथे पर्याय उपलब्ध होणार आहे तिथे दोन पर्याय आहे एम एच आणि ए आय आता एम एचचा फुल फॉर्म काय आहे असा परत विद्यार्थ्यांना पड प्रश्न पडलेला असतो तर एम एचचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र आणि ए आयचा फुल फॉर्म आहे ऑल इंडिया म्हणजेच एम एच मार्फत म्हणजेच स्टेट गव्हर्मेंटच्या इंजिनिअरिंग किंवा फार्मसीच्या एटी फाईव्ह पर्सेंट सीट्स असतात पंच्याऐंशी टक्के जागा या राज्य सरकारमार्फत स्टेटमार्फत त्या भरल्या जातात आणि राहिलेल्या फिफ्टीन पर्सेंट सीट्स पंधरा टक्के जागा या ऑल इंडिया सीट्स असतात त्या तुम्ही जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्या जे ई मेन मार्फत भरल्या जातात आणि तुम्हाला जर फार्मसी करायचं असेल तर त्या पंधरा टक्के जागा नीटच्या स्कोअरनुसार म्हणजे ऑल इंडिया रँकिंगनुसार भरल्या जातात तर तुम्हाला एम एस टी सी ई टी दिलेल्या असेल एम एस टी सी ई टीमध्ये चांगले मार्क्स असतील तर मग तुम्हाला कॅप राऊंड वनमधील एम एच हा पर्याय निवडायचा आहे मागच्या वर्षीचा उदाहरणार्थ मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार अठरा एकोणावीस तो पर्याय निवडल्यानंतर कॅप अपराउंड वन अठरा एकोणावीस एम एचचा चा पर्याय निवडल्यानंतर तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक फाईल जी आहे ती ॲटोमॅटिकली डाउनलोड होईल ती ती फाईल जी आहे पीडीएफ फाईल आहे ती पीडीएफ फाईल तुम्हाला ओपन करायची आता बरेच असे पण विद्यार्थी असतील का त्यांच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड व्ह्यूवर किंवा अँड्रॉइड मोबाईल जर नसेल तर ती पी डी एफ फाईल जर ओपन होणार नसेल किंवा ओपन होत नसेल तर तुम्ही एक साधं सोपं काम करायचं ऑलरेडी पी डी एफ फाईल ओपन झाली तर तुम्ही ही पुढची स्टेप करू नका फक्त ही पुढची जी स्टेप मी जी अशा विद्यार्थ्यांसाठी सांगणार आहे की ज्यांच्या मोबाईलमध्ये पी डी एफ फाईल ओपन होणार नाही तर त्यांनी काय करायचं स्टोर आहे तुमच्या मोबाईलमध्ये जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर तर स्टोर ओपन करायचं आणि प्लेस्टोरमध्ये तुम्ही सर्च करायचं आहे डब्ल्यू पी एस ऑफिस हे डब्ल्यू पी एस ऑफिस रेड कलरचं आयकॉन असलेलं एक ॲप्लिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही जी काही पी डी एफ फाईल डाउनलोड केलेली आहे ती तुम्ही ओपन करू शकता ती तुम्हाला पाहायला मिळेल किंवा त्यानंतर तुम्ही वाटलं तर तो कॅप राऊंड वनचा जो कटअप आहे अठरा एकोणावीसचा एम एज करिता महाराष्ट्र स्टेटचा तो डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती जी फाईल आहे ती ओपन झालेली पाहायला भेटेल आता फाईल ओपन झाल्यानंतर उदाहरणार्थ आता आपण बघणार आहोत तर आता पुणे युनिव्हर्सिटी अंडर जे काही कॉलेजेस आहे आणि त्या एरियातील जे विद्यार्थी असतील पुणे युनिव्हर्सिटी अंडर तर त्या विद्यार्थ्यांना पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जे काही इंजिनिअरिंग कॉलेज असतील मग पुण्यातले असतील किंवा पुणे नगर नाशिक या भागातील या एरियातील जर कॉलेज असतील तर त्यांनी त्यांची विद्यापीठ जे असणार आहे युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी तेच असणार आहे त्या एरियातील जिथे राहणारे म्हणजे थोडक्यात कट ऑफ पाहत असताना होम युनिव्हर्सिटी तुम्हाला पाहिजे आहे आणि अदर युनिव्हर्सिटी मग या विद्यापीठातल्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना दुसऱ्या मध्ये जर जायचं असेल तर त्यांनी अदर युनिव्हर्सिटीचा कट ऑफ पाहिजे आहे कारण कट ऑफ बघत असताना उदाहरणार्थ आपण एक कॉलेज घेऊयात पुण्यातील पी आय किंवा पी आय हे कॉलेज आहे किंवा पुण्यातील आपण एक नावाजलेलं कॉलेज घेऊयात सी ओ पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या सी ओ पीमध्ये तुम्हाला ऑफ बघत असताना होम युनिव्हर्सिटी आणि अदर युनिव्हर्सिटी असंही तुम्ही तिथे पर्याय तुम्हाला पाहायला मिळू शकतात आणि त्याचसोबत आणखी दुसरं एखादं जर प्रायव्हेट आपण कॉलेज जर बघितलं तर पुण्यातील उदाहरणार्थ आपण घेऊयात पी आय सी टी कॉलेज असेल सिंहगड असेल डी वाय पाटील असेल जी एस पी एम एस थातवडे असेल तर या पद्धतीचे किंवा पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल तर हे जर प्रायव्हेट कॉलेज तुम्ही जर बघितले तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला होम युनिव्हर्सिटी आणि ऑदर युनिव्हर्सिटी असा पर्याय पाहायला भेटेल मग तुम्ही जर या पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जर येत असाल तर तुम्हाला होम युनिव्हर्सिटी तीच असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचे विद्यार्थी असतील त्यांनी ऑदर युनिव्हर्सिटीचा कट ऑफ तिथं पाहायचा आहे असंच उदाहरणार्थ बाकीच्या इतर ठिकाणी संपूर्ण भागामध्ये तुम्ही तुमच्या युवि तुम्ही, तुम्ही तुम्ही ज्या एरियातील असाल ती तुमची होम युनिव्हर्सिटी आणि तुम्हाला जर दूर कुठं जायचं असेल तर ती तुमच्यासाठी ऑदर युनिव्हर्सिटी होणार आहे आता होम युनिव्हर्सिटीमध्ये कि आणि ऑदर युनिव्हर्सिटीमध्ये सेम बाकीचा पॅटर्न आहे तर तिथे तुम्हाला परत कॅटेगरी वाईज कॉलम पाहायला भेटतील जनरल ओपन म्हणजे जी ओपन ओपन एस सी एस टी ओ बी सी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी किंवा फिजिकली हँडिकॅप म्हणजे पी एच तर असे कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटतील आता उदाहरणार्थ आपण दोन उदाहरणं घेणार आहोत उदाहरणार्थ जे मुलं असतील बॉईज असतील आणि उदाहरणार्थ आपण घेऊयात ओ बी सी विद्यार्थी आहे एक एक्स वाय झेड काहीतरी ओ बी सी बॉईज आहे त्याला कट ऑफ पाहत असताना त्यांनी कुठं कट ऑफ पाहायचा तर मग कॉलेज उदाहरणार्थ पी आय सी टी जे आहे पुण्याचं ते कॉलेज त्याला घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कट ऑफ त्याला पाहायचा आहे मग पी आय सी ते जे पेज असेल पी आय सी टीचं ते त्यांनी ओपन करायचं कट ऑपचं पी डी एफ फाईलमध्ये कारण जवळपास बाराशे ते पंधराशे पेज असलेला तो पी डी एफ फाईल आहे तर त्यातील तुम्हाला ते बाराशे पंधराशे पेजपैकी कोणत्या कॉलेज पी आय सी टीचा जो काही कोड आहे तो तुम्हाला जर माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही त्या पेजवरती जाऊ शकता मग पी आय सी टीचा कट ऑफ बघत असताना तुम्हाला तो विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीतला आहे आपण उदाहरणार्थ घेत आहोत ओबीसी कॅटेगरीमध्ये त्यांनी जी ओबीसी जी म्हणजे जनरल ओ बी सीचा कट ऑफ पाहायचा आहे आता कट ऑफ बघत असताना तो विद्यार्थी जी ओबीसीचा कट ऑफ बघेल कारण तो ओबीसी आहे त्यामुळे तो जी ओबीसी म्हणजे जनरल ओबीसीचा कट ऑफ बघणार आहे तर तिथे त्याला दोन नंबर पाहायला भेटणार आहे दोन नंबर एक ब्रॅकेटच्या आतमध्ये एक नंबर असणार आहे आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर असे दोन नंबर्स त्याला तिथे पाहायला भेटतील तर ब्रॅकेटच्या आतमध्ये जो काही नंबर असणार आहे तो मार्क्स आहे या आधी सीई टी जी होत होती ती मार्क्सनुसार होत होती परंतु यावर्षीपासून ती पर्सेंटाईलमध्ये होती त्यामुळे मार्क्स आता मार्क्सवरती कट ऑफ तुम्हाला पाहता येणार नाही राहिला दुसरा प्रश्न दुसरा जो नंबर आहे तो आहे स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर आता तुम्हाला प्रोविजनल मेरिट लिस्ट नंबर भेटलेला असेल त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट नंबर जेव्हा भेटतो त्यानंतर तुम्हाला ॲक्युरेट कट ऑफ पाहता येऊ शकतो तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल याची संपूर्ण माहिती त्या कट ऑफद्वारे तुम्हाला मिळू शकते अंदाज येऊ शकतो मग तुमचा जो स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर आहे बाकीचे कोणतेच त्यामध्ये भरपूर कॅटेगरी वाईज सी मेरिट uh, लिस्ट नंबर आहे युनिव्हर्सिटी मिरिट लिस्ट नंबर तुमच्या त्या ज्या प्रोविजनल जे काही किंवा फायनल मेरिट लिस्ट नंबर आला आहे त्यातला फक्त स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबरच महत्त्वाचा आहे मग तो स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर तुमचा मग ते उदाहरणार्थ आपण घेतला आहे तो ओबीसी विद्यार्थी आहे त्याचा स्टेट जनरल मिरिट लिस्ट नंबर आलेला आहे सात हजार आणि पी आय सी टी जे कॉलेज आहे या पी आय सी टीला त्याला कॉम्प्युटरला उदाहरणार्थ त्याला पहिल्या राऊंडला मिळतं आहे का नाही ते तो काट ऑफ चेक करतो आहे पण पी आय सी टीला उदाहरणार्थ आपण घेऊयात की पहिल्या राऊंडला जनरल ओ बी सी जे आहे ते पाच हजार ज्यांचं स्टेट मिरिट लिस्ट नंबर आहे स्टेट जनरल मिरिट लिस्ट नंबर तिथं क्लोज झालेलं आहे याचा अर्थ मग असा होतो की त्या विद्यार्थ्याला पी आय सी टी पहिल्या राऊंडमध्ये मिळणार नाही परंतु त्याच विद्यार्थ्याचा जर स्टेट जनरल मिरिट लिस्ट नंबर हा पाच हजाराच्या आत जर असता म्हणजेच त्याचा तीन हजार जर असता आणि त्या पी आय सी टीचं उदाहरणार्थ आपण घेतलेला आहे त्याचा कट ऑफ जनरल ओ बी सीचा पाच हजार काहीतरी वरती असेल मग याचा अर्थ त्याला तिथं कॉलेज मिळू शकतं थोडक्यात काय तर ते जे कट मध्ये तुम्हाला जे स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर असणारे त्या कॉलेजचं ते शेवटचं ॲडमिशन आहे आणि त्याचं तिथं स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर त्या कॅटेगरीतला त्या विद्यार्थ्याला तिथं दिलेला आहे आता महिला ज्या असतील लेडीज ज्या असतील त्यांनी उदाहरणार्थ ओबीसीचा आपण एक महिला आहे फिमेल आहे तर त्या विद्यार्थिनीकरिता ती विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीतील आहे तर त्या विद्यार्थिनीने जनरल ओ बी सीचा कट पाहायचा नाही त्या विद्यार्थिनीने लेडीज ओबीसीचा कट ऑफ पाहिजे आहे कारण महिलांसाठी तीस टक्के आरक्षण असतं ती माहितीसाठी जनरल ओ बी सीचे कट बघू शकते परंतु त्यांचा अॅक्युरेट कट जो आहे तो लेडीज ओबीसीचं मिरिट जनरल ओ बी सीपेक्षा कमी असतं महिलांचं तर त्यामुळे लेडीज ओबीसीचा कट ऑफ मुलींनी म्हणजे ती जर उदाहरणार्थ आपण घेतलेला आहे ती ओ बी सी महिला असेल तर त्या विद्यार्थिनीनी लेडीज ओ बी सी म्हणजे यल ओ बी सीचा कट आहे आणि तिथे त्या विद्यार्थिनीचं पण आपण उदाहरणार्थ पी आय सी टीचं उदाहरण घेतलं आहे आणि त्या विद्यार्थिनीचा स्टेट जन्डरल मिरिट लिस्ट नंबर जर तीन हजार असेल आणि लेडीज ओबीसीचा कटऑफ तिथे चार हजाराला क्लोज होत असेल तर याचा अर्थ तिला त्या विद्यार्थिनीला तिथे ॲडमिशन मिळू शकतं म्हणजे त्या तो जो कट मधील स्टेट जनरल मिरिट लिस्ट नंबर असेल त्यापेक्षा तुमचं स्टेट जनरल मिरिट लिस्ट नंबर त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला तिथं प्रवेश मिळू शकतो त्याच्यापेक्षा फार जास्त असेल तर तुम्हाला प्रवेश तिथं मिळणार नाही या एन्ती, 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 आ, तर त्या या पद्धतीनेच एस सी कॅटेगरी एस टी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी किंवा आणखी इतर ज्या कॅटेगरी आहेत त्या सर्व कॅटेगरीचे कट ऑफ तुम्ही या पद्धतीने पाहू शकता सेम औषध निर्माणशास्त्र फार्मसीचा पण कट ऑफ तुम्ही महा सी टी डॉट ओ आर जी वेबसाईट ओपन करायची तिथे फार्मसी क्लिक करायचं फार्मसी क्लिक केल्यानंतर तुम्हाला कट दिलेले असतात ते कट ऑप तुम्ही त्या वेबसाईटमधनं डाउनलोड करून आत्ता जी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही तो कट बघू शकता आता हा झाला स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर कट स्टेटचा कट ऑप पाहायचा आता तिथंच तुम्हाला जे आधी सांगितलेलं होतं का ए आय म्हणजेच ऑल इंडिया लेवलचा कट तुम्ही डाउनलोड करू शकता याच वेबसाईटवरून डब्ल्यू 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 डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी वेबसाईट ओपन करा त्यानंतर इंजिनिअरिंग चा कटॉप डाउनलोड करायचा असेल तर इंजिनिअरिंग लिंक ओपन करा फार्मसीचा करायचा असेल तर फार्मसीची वेबसाईट ओपन करा आणि त्यामध्ये तुम्हाला परत त्या वेबसाईटच्या बॉटमला खाली जे कट कटॉप दिलेला असेल की अपराऊंड वनसाठी मागच्या वर्षीचा दोन हजार अठरा एकोणावीसचा तो तुम्ही डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर तिथे मागच्या वर्षीचे जे विद्यार्थ्यांचं ऑल इंडिया रँकिंगनुसार कारण इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुमचे मेनचं ऑल इंडिया रँकिंग कन्सिडर केलं जाईल आणि फार्मसीला जर जायचं असेल तर तुमचं नीटचं जे काय ऑल इंडिया रँकिंग आहे बाकीचे इतर कोणतेच नंबर कन्सिडर केले जाणार नाही मग तुम्ही तिथे कॉलेजचं नाव दिलेलं असतं आणि त्या विद्यार्थ्याचं जे झालेलं ॲडमिशन आहे त्याचा ऑल इंडिया रँकिंग तिथे दिलेला असतं मग या पद्धतीने तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजला किती लाख ते ऑल इंडिया रँकिंग क्लोज झालेलं आहे त्यावरूनसुद्धा तुम्ही ऑल इंडिया लेवलचा कट जो आहे तो पाहू शकता सेम फार्मसीसाठी सुद्धा याच पद्धतीने ऑल इंडिया रँकिंगचा कॅप राऊंड वनचा कटॉक तुम्ही डाउनलोड करून तो मागच्या वर्षी किती ऑल इंडिया रँकिंगला ते क्लोज झालेलं आहे ते कॉलेज ते तुम्ही पाहू शकता फक्त त्याच्या आज जर तुमचं रँकिंग असेल तर तुम्हाला तुमचं ॲडमिशन तिथे होऊ शकतं धन्यवाद